संघ एकमेकासमोर एका बाजूला पावर शिरणार तर एका बाजूला जय बजरंग शिरणार आणि ही रंगतीय मॅच अगदी पहिली सेमीफायनलची यातला विजेता संघ जाऊन पोहोचेल मेगा फायनल मध्ये। या दरम्यान आदरणीय अमोजी पाटील यांचे इथे आगमन झालंय। वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सन्माननीय श्रीयुत अमोलजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण सन्मानाने या मंचावर आसनस्थ व्हायचंय। पुनश्चा एकदा सन्माननीय श्रीयुत अमोलजी पाटील साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। थैंक यू। शर क्रमांक पहिले घेऊन गोलंदाज प्रशांत परदेसी, स्ट्राइकर एंडला ललित, पहिला चेंडू या वे स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली अगदी, पण पंच तटस्थ आहेत आणि पहिला चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। काय चेंडू आताळला होता, टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि सरळ फलंदाज झाला इथे चकवा देऊन निघून गेलाय। ललितच्या विरोधामधला हा हल्ला प्रशांत परदेसीचा पाहायला मिळाला। यतीश आणि ललित ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते। हॅलो हॅलो गोलंदाज पुन्हा एकदा ललित, प्रशांत ललितच्या विरोधामध्ये हा चेंडू, बॅटची एज नक्कीच घेतली होती पण इथे यष्टिरक्षकाकडनं चुकी, पंचांचा इशारा तो एक धाव कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलंय 2-2 या आकड्यावरती। बघ भावेश पाटील, मागचा चेंडू स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली पण यावेळेस एज नक्कीच घेतली होती पण तो चेंडू कलेक्ट करता आला नाही, भाग्यशाली राहिले। आणि मी अनेकदा म्हणतोय किस्मत भी हमेशा बहादूर का साथ देते आणि यावेळेस बहादूर कोण तर पाहायला मिळाला ललित। नक्कीच थोड्याच वेळात आपण ज्या पाहुण्याची वाट पाहतोय ते पाहुण्याचं इथे शुभ आगमन होणार आहे। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, हाफ ट्रॅकर चेंडू इथे शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू डी बॅकवर्ड स्कोर लेगच्या रिजन मध्ये सरळ निघून जातोय सीमारेषेबाहेर, येतोय या मॅचचा पहिला चौकार। तर या चौकाराच्या जोराने समीकरण जाऊन पोहोचलंय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 आकड्यावरती। सुरुवात केली आहे चांगली, पहिला वार दिला जातोय टीम जय बजरंग शिलारच्या माध्यमातून। पहिला चेंडू नक्कीच मी म्हणेन की गोलंदाज प्रशांत परदेसी त्याची ताकद होती पण पुढच्या 2 चेंडूवरती प्रशांतच्या विरोधामध्ये हल्ला केलाय आणि धावसंख्या 5 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे। चौथा चेंडू प्रगतीपथावरती असेल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, लोअर फुटचा चेंडू इथे मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल, तिथे क्षेत्ररक्षकाकडनं कर्णधार स्वतः चुकी करतायत आणि एकाच्या जागी मिळाल्या 2 धावा। बघा तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि इथे हे आवाज बघा, जल्लोष बघा जय बजरंग शिलार संघाकडनं। धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली ती तब्बल 8 आकड्यावरती। नक्की शेलार गावचे समर्थक इथपर्यंत पोहोचलेत आणि टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान सन्माननीय श्रीयुत मच्छिंद्रजी घरत साहेब, जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष काटे यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं KH ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। साहेबांना विनंती असेल की त्याने सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय। नक्कीच षटकारा 100 रुपयाचं पारितोषिक आहे अमोलजी पाटील यांच्या माध्यमातून। हा चेंडू इथे पंचांचा इशारा काय येतोय तर लेग पायच्या स्वरूपामध्ये मिळेल एक धाव आणि त्या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली आहे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 या आकड्यावरती। एक शेवटचा अंतिम चेंडू पॉवर प्लेचा बाकी असेल प्रशांत परदेसी या गोलंदाजाचा। कालच्या दिवसामध्ये अक्षरशः या गोलंदाजाने थैमान घातला होता, हैदोस मसवली होती पण आज थोडेसे आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतील। हा चेंडू काय ताकद होता, अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर आला, फलंदाजाला चकवा देऊन निघून गेला। केशवजी लाटे साहेब सावरोली यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल की त्याने सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय। आगमन होत आहे सन्माननीय श्रीयुत केशवजी लाटे साहेब सावरोली, आपलं KH ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली प्रथमता फलंदाजी करताना ती म्हणजे 9 या आकड्यावरती। जय बजरंग शेलार संघाने नाणेफेकीचा कौल नक्कीच जिंकला होता पण ही मॅच कोण जिंकतंय? यस, मी एक विनंती करेन पॉवर शेलार संघाला की टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका प्लीज, पंच टीम मीटिंग घेऊ द्या पण जास्त वेळ नको।
दरम्यान सन्मानित श्रीयुत विश्वनाथ जी पाटील सर झिडके यांचे इथे आगमन झालेले आहे। के एच ग्रुप तर्फे मी त्यांना विनंती करतो की त्याने सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। सन्मान्य श्रीयुत विश्वनाथ जी पाटील सर झिडके आपलं के एच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। गोलंदाज पुन्हा एकदा भावेश, पहिला चेंडू, हो 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 काय चेंडू होता फलंदाज, सरप्राईज 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 चेंडू निघून गेलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये यश रक्षकाच्या हातात। दरम्यान सन्मानित श्रीयुत सचिनजी शेलार साहेब सोनटक्के शाखा अध्यक्ष जिजाऊ संघटना यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। तसेच त्यांच्यासोबत उपस्थित प्रमोद पाटील यांचंही इथे आगमन झालेलं आहे। के एच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। स्वप्निल पाटील जी यांचंही इथे आगमन झालेलं आहे। त्यांनाही माझी विनंती असेल की आपण सन्मानाने आसनस्थ व्हायचं आहे। तत्पूर्वी नक्कीच यावेळेस चेंडूला सरळ फेकलाय षटकाराकरिता आणि अमोल पाटीलांनी जे पारितोषिक लावलं होतं ते 100 रुपयाचा मानकरी ठरतोय फलंदाज यतीश। आज आपल्यासोबत उपस्थित सन्मानित श्रीयुत मिलिंदजी कांबळे साहेब जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष काटई सॉरी सन्मानित श्रीयुत मच्छिंद्रजी घरत साहेब जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष काटई काटई यांचं स्वागत करण्यासाठी मी साईनाथ भिरे यांना विनंती करतोय की आज आपल्यासोबत उपस्थित सन्मानित श्रीयुत मच्छिंद्रजी घरत साहेब यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे, शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। सन्मान होतोय सत्कार होतोय सन्मान्य श्रीयुत मच्छिंद्रजी घरत साहेब। मॅच चालू ठेवा मॅच चालू ठेवा। हॅलो, दरम्यान ज्या पाहुण्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या सन्मान्य सौ अविताताई यशवंत भोईर मॅडम सभापती पंचायत समिती भिवंडी यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मॅडमला आदरपूर्वक विनंती करतो की आपण सन्मानाने व्यासपीठावर इथे आसनस्थ व्हायचं आहे। आगमन झालेलं आहे सन्मान्य सौ अविताताई भोईर मॅडम यांचं सभापती पंचायत समिती भिवंडी। दरम्यान मी साईनाथ भिरे यांना विनंती करतोय की आपल्यासोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत केशव लाटे साहेब सावरोली यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। स्वागत होतो सन्मान होतोय सन्मान्य श्रीयुत केशवजी लाटे साहेब सावरोली यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। ज्यांना आम्ही लाडाने आमचे लाडके अप्पा म्हणून संबोधतो असे सन्मान्य श्रीयुत केशवजी लाटे साहेब सावरोली यांचा इथे सन्मान होतोय स्वागत होत आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये धनेश भोईर सन्मानित श्रीयुत किरणजी भोईर साहेब शेलार तंटामुक्ती अध्यक्ष त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। त्यांना विनंती असेल सन्मानित श्रीयुत किरणजी भोईर साहेब शेलार। गोलंदाज पुन्हा एकदा धनेशच्या विरोधामध्ये दिनेशजी लाटे साहेब सावरोली यांनाही विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। दरम्यान आपल्यासोबत उपस्थित सन्मानित श्रीयुत विश्वनाथजी पाटील सर झिडके यांचं स्वागत साई भेरे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। दरम्यान आगमन होत आहे ज्या पाहुण्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो त्या सन्मान्य सौ अविताताई भोईर मॅडम सभापती पंचायत समिती भिवंडी के एच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सन्मान्य सव अविताताई यशवंत भोईर मॅडम सभापती पंचायत समिती भिवंडी यांचं इथे आगमन होत आहे। त्यांचं के एच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मॅडमला विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। सन्मान्य सव अविताताई भोईर मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सन्मान्य सव अविताताई भोईर मॅडम यांचं सभापती पंचायत समिती भिवंडी। जोरदार टाळ्याने स्वागत मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे।
मी पुनः एकदा साईनाथ भेरे यांना विनंती करतो की आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत सचिन जी शेलार साहेब शाखा अध्यक्ष जिजाऊ संघटना सोनटक्के यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। आज आपल्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेची ज्यांनी शोभा वाढवली ते सन्मान्य श्रीयुत सचिन जी शेलार साहेब शाखा अध्यक्ष सोनटक्के यांचं इथे स्वागत होतोय, सन्मान होतोय, शाल देऊन त्यांचा सत्कार केला जातोय। स्वागत होता है, सन्मान होता है सन्मान्य श्रीयुत सचिन जी शेलार साहेबांचा। शाखा अध्यक्ष सोनटक्के जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष सोनटक्के सन्मान्य श्रीयुत सचिन जी शेलार साहेब यांचं इथे स्वागत केलं जात आहे। स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सन्माननीय श्रीयुत सुदामजी गडग सरपंच घोडगाव सावरोली यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। तसेच दिनेशजी लाटे साहेब सावरोली यांनाही विनंती असेल की आपण सन्मानाने इथे व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। हॅलो या दरम्यान हंसी तंदुरी कॉर्नर शेलार मयूरजी भोईर यांच्याकडनं दोन्ही संघांना शुभेच्छा आल्या, धन्यवाद। मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत प्रमोदजी शेलार साहेब यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। साईनाथ भेरे शाखा अध्यक्ष अंबाडी विभाग, अध्यक्ष अंबाडी विभाग जिजाऊ संघटना सन्मान्य श्रीयुत साईनाथजी भेरे यांनी आपल्या शुभ हस्ते स्वागत करायचं आहे सन्मान्य श्रीयुत प्रमोदजी शेलार साहेबांचं। आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत स्वप्नीलजी पाटील साहेब यांचंही स्वागत मी साईनाथ भेरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे सन्मान्य श्रीयुत स्वप्नीलजी पाटील साहेब। आज आपल्या विनंतीला मान देऊन हे मान्यवर आज इथे उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे सन्मान्य श्रीयुत स्वप्नीलजी पाटील साहेबांचं। आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, आज इथल्या थोरवीला चंदनाचा गंध आला, स्पर्श होता पाऊलांचा हसल्या दाही दिशा, हसल्या दाही दिशा। या सर्व मान्यवरांनी आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उपस्थिती लावून या स्पर्धेची शान वाढवलेली आहे, शोभा वाढवलेली आहे, सन्मान वाढवलेला आहे। के एच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये पुनश्चा एकदा या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत किरणजी भोईर साहेब शेलार तंटामुक्ती यांना यांचं स्वागत करण्यासाठी मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय। आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत किरणजी भोईर साहेब शेलार यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे। स्वागत होत आहे, सन्मान होत आहे सन्मान्य श्रीयुत किरणजी भोईर साहेबांचा। 21 जाव संख्या शेवटचे अंतिम चार चेंडूंचा खेळ बाकी असेल, गोलंदाज हरिकेश सिंग सज्ज होत आहे। गोलंदाज हरिकेश सिंग पुन्हा एकदा सज्ज होईल, धावसंख्या फळकावरती जाऊन जोडली गेली 21 या आकड्यावरती। शेवटचे अंतिम चार चेंडूंचा खेळ बाकी असेल, दरम्यान आदरणीय घनश्यामजी भोईर माजी सरपंच यांनी मात्र दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या ज्या स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली आहे ते आमचे सर्वांचे आदरणीय सन्मान्य श्रीयुत यशवंतजी भोईर साहेब श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांचं के एच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये के एच ग्रुप तर्फे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। साहेबांचं पुनश्चा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सन्मान्य श्रीयुत यशवंतजी भोईर साहेब श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य। कल्याण चिंचवणीचे अनिल पवार
शाखा अध्यक्ष इथे आलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आपण सन्मानाने इथे मंचावर असं नसतं व्हायचं आहे। पवार साहेब आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने या मंचावर उपस्थित व्हायचं आहे। केएच ग्रुप आयोजित जिजाऊ संघटना दोन जिजाऊ चषक 2022 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत साहेब। आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण सन्मानाने या मंचावर विराजमान व्हायचं आहे। धन्यवाद सर। तर धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे, ती म्हणजे तब्बल 24 या आकड्यावरती। चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, तो म्हणजे 4 शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल। निकेत आंबे बासे यांचंही ते आगमन झालेलं आहे, त्यांचंही केएच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो। हा चेंडू इथे मात्र लॉफ केलाय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या रिजन मध्ये, एक धाव कंप्लीट केली जाईल। धनेश माने याने मात्र एका धावेवरती थांबवलं गेलंय आणि आता मात्र बघायचंय शेवटचा अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल। या एका चेंडूवरती धनेश भोईर काय करतोय। आज आपल्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेची ज्यांनी शोभा वाढवली, या क्रीडा रसिकांना ज्यांनी परवणी दिली, ते सन्मान्य श्रीयुत अनिल पवार साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत। मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे सन्मान्य श्रीयुत अनिल पवार साहेबांचं। पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। सन्मान्य श्रीयुत अनिल पवार साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे आपण। साईनाथ भेरे आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। स्वागत होतोय, सन्मान होतोय सन्मान्य श्रीयुत अनिल पवार साहेबांचं। धावसंख्या फळकावरती 31 विजयासाठी 32 धावांचं आव्हान। आपल्यासोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत विकी टेंबे साहेबांचं स्वागत। पुन्हा एकदा मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे सन्मान्य श्रीयुत विकी टेंबे साहेबांचं। विकी टेंबे साहेबांचं इथे स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे। चला घाई करा, लगेच क्षेत्ररक्षण सजवा, टीम जयबजरंग शेलार आणि पावर शेलार आपले सलामीचे फलंदाज, लगेच तयारी करा विजयासाठी। लक्ष आहे 32 धावांचं, 18 चेंडू आणि 32 धावा। चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, आतिश पाटील सन्मान्य श्रीयुत हनुमानजी वारगडे साहेब मनसे तालुका अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण सन्मानाने या मंचावर विराजमान व्हायचं आहे। सन्मान्य श्रीयुत हनुमानजी वारगडे साहेब आपणास नम्रतेचं विनंती असेल की आपण सन्मानाने या विचार मंच या क्रीडा मंचावर उपस्थित व्हायचं आहे। सन्मान्य श्रीयुत हनुमान वारगडे साहेब। असं म्हटलं जातं, अर्पुन या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे, अर्पुन या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे। आज जे मान्यवर आज आपल्या खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेची ज्यांनी शोभा वाढवली आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेमध्ये जाण आणली आणि 4 चांद लागले, त्या सन्माननीय सौ
अविताताई यशवंत भोईर सभापति पंचायत समिति भिवंडी मैडम यांनी इथे खऱ्या अर्थाने या स्पर्धेला येऊन उपस्थिति लावून या स्पर्धेची शोभा वाढवली, त्यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करणं आम्ही आज उचित समजतो। आणि हीच संधी साधून मी साईनाथ भेरे आणि हेमेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभा हस्ते आपण स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे सन्माननीय सौ अविताताई भोईर मॅडम यांचा। अविताताई भोईर मॅडम सभापती पंचायत समिती भिवंडी यांचं इथे स्वागत होतंय, सन्मान होतोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। तर सन्माननीय सौ अविताताई यशवंत भोईर सभापती पंचायत समिती भिवंडी आज खऱ्या अर्थाने आमच्या या स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली त्या सन्माननीय सौ अविताताई भोईर मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चला क्षेत्रक्षेत्र सजवा, मॅच चालू करा, गेम ऑन। धन्यवाद। मी विनंती करतोय आज आपल्या सोबत त्यांचे सन्माननीय श्रीयुत यशवंतजी भोईर साहेब श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांचं स्वागत, साईनाथ भेरे आणि अजय मांजे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। आज आपल्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने आपल्या स्पर्धेची ज्यांनी शोभा वाढवली ते सन्माननीय श्रीयुत यशवंतजी भोईर अक्षय पाटील आणि अजय मांजे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं। स्वागत होतोय, सन्मान होतोय, सन्मान्य श्रोत यशवंतजी भोईर साहेब श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी। एंड मॅच हियर स्टार्टेड बिटवीन द बोथ सेलर टीम्स, ज्यांना पाहून आमच्या सारखे नवतरुण शिकतायत हे सन्मान्य श्रोत यशवंतजी भोईर साहेब यांचं इथे स्वागत होतोय, सन्मान होतोय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहेबांसाठी। पॉवर शेलार एंड जय बजरंग शेलार बोथ टीम्स आर डूइंग द बॅटल बिटवीन इच अदर इन दिस चेषक of Jizau 2022. A striker in, the batsman is Sachin. Sachin Bhoir is the big hitter. Power Shellar. They have a need of the how many runs to win? 32 runs are needed to win to Power Shellar against Jai Bajrang Shellar. And here an excellent work, but depend on the umpires. It will be decent, depend on the umpires. Umpire decision is the last decision. So everyone is the waiting. आज आपल्या सोबत आपल्या विनंतीला मान देऊन या क्रीडा मंचावर उपस्थित सन्माननीय व्हेरी नाइस श्रीयुत हनुमानजी वारगडे मनसे तालुका अध्यक्ष इथे उपस्थित झाले आहेत। मी अक्षय पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे, सन्माननीय श्रीयुत हनुमानजी वारगडे साहेब स्वागत होतोय, सन्मान होतोय, सन्माननीय श्रीयुत हनुमानजी वारगडे साहेबांचा। मला विनंती असेल साहेब आपण समोर यायचं आहे, आपलं इथे स्वागत होतोय, सन्मान होतोय। इज परफेक्ट कॅच इज कम्प्लीटेड फ्रॉम दिस फिल्डर, व्हाट इज द नेम ऑफ दॅट फिल्डर, विशाल, परफेक्ट कॅच, जॉन्टी रॉड्स, ही गिवन द रिमेंबर। स्वागत होतोय, सन्मान होतोय, सन्माननीय श्रीयुत हनुमानजी वारगडे साहेबांचा। या स्पर्धेला उपस्थित लावून या स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली ते सन्माननीय श्रीयुत हनुमानजी वारगडे साहेब मनसे तालुका अध्यक्ष यांचं इथे स्वागत होतोय, सन्मान होतोय। पुनश्चा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत साहेब, आपणास विनंती आहे की आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। नेक्स्ट बॉल द बॉलर्स नेम अक्षय, अक्षय टू जयेश, अक्षय टू जयेश, इस नाइस शॉट ऑल्सो हियर टेकन, वन रन इज कम्प्लीटेड एंड परफेक्ट फिल्डिंग। जर्मान अकलोली संघाचे कर्णधार आणि सावरोली संघाचे कर्णधार लगेच यायचंय नाणेफेकीसाठी, टीम अकलोली आणि टीम सावरोली, बी फास्ट। एस वी आर गोइंग टू सी हियर बॅटल बिटवीन द पॉवर शेलार अँड जय बजरंग शेलार, अँड ऑल वर्ल्ड इज सीइंग टुवर्ड्स युक्रेन अँड रशिया, अँड अनदर बॅटल इज गोइंग ऑन हियर ऑन द ग्राउंड ऑफ द बोथ शेलार टीम्स। A perfect match is going on here. Both are the superpowers in Bhiwandi area. And here also another ball, perfect delivery from this bowler. And second wicket is lost here of Power Shellar. And now the two wickets are there taken by this bowler. Thank you DJ, batsman,
फास्टली वी हैव टू रीच एट द क्रीज. आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत प्रवीणजी बाळकृष्ण पाटील साहेब शाखा जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष झिडके यांचं स्वागत करण्यासाठी मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत प्रवीणजी बाळकृष्ण पाटील साहेब शाखा अध्यक्ष झिडके यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. स्वागत होतो आहे, सन्मान होतो आहे. प्लीज सन्मान्य श्रीयुत प्रवीणजी पाटील साहेबांचं. मी सन्माननीय सविता ताई मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे आणि खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. धावसंख्या फळकावरती 3 गोलंदाज अक्षय. यशवंतजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपणही त्यांच्या समवेत पुढील नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सकडे यायचं आहे. दिनेशजी लाटे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. के एच ग्रुपतर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब आपणास विनंती आहे की आपण सन्मानाने इथे आसनस्थ व्हायचं आहे. सन्मान्य सौ अविता ताई मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि सन्मान्य श्रीयुत यशवंतजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सेमीफायनल सामन्याची नाणेफेक होणार आहे. नक्कीच मांडेवर मी विनंती करतोय. एक मिनिट कॉमेंट्री बॉक्स. फक्त नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला टीम अकलोली, एका बाजूला टीम सावरुली. सेकंड सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑल द बेस्ट दोन्ही संघ, एक चांगला खेळ करा. आणि या मॅडमच्या हस्ते मात्र नाणेफेकीची कौल केला जात आहे. 3 षटकांची मॅच. कॉलिंग कोण देईल? अकलोली. ओके, अकलोली संघ कॉलिंग देत आहे. जिजाऊ अशी कॉलिंग आणि जिजाऊ संघटना. ऑन द टॉस अँड फिल्डिंग. ओके, ह्यूज शॉट वी हॅव सीन. ऑडियन्स हॅव सीन दिस शॉट. And sixer. आपल्या सोबत सन्मान्य श्रीयुत दिनेश जी लाटे साहेब यांचं स्वागत साईनाथ जी भेरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. दिनेश जी लाटे साहेब सावरुली यांचं इथे स्वागत होतोय, सन्मान होतोय. साईनाथ भेरे अंबाडी विभाग अध्यक्ष जिजाऊ संघटना यांच्या शुभ हस्ते स्वागत होतोय दिनेश जी लाटे साहेबांचं. साहेब आपणास विनंती आहे की आपण समोर यायचं आहे. फर्स्ट ओव्हर इज कम्प्लीटेड. हाऊ मेनी रन्स स्कोर? 10 रन्स आफ्टर वन ओव्हर. सन्मान्य स्कोर इज 10 रन्स. सनीजी भेरे भारतीय सैनिक, आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं. सनी भेरे आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं. 22 धावांची गरज आहे. 12 बॉल 22 धावा. भारतीय सैनिक सनी भेरे आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने प्रतिषटकर 11 धावांची गरज आहे ती पॉवर चलार या संघाला. 22 रन्स आर रिक्वायर इन 10 बॉल्स. आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत अक्षयजी बाळकृष्णजी पाटील साहेब जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष वारेट यांचं स्वागत. मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तर सन्मान्य श्रीयुत अक्षयजी पाटील साहेब शाखा अध्यक्ष वारेट जिजाऊ संघटना यांचं इथे स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. मी साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे, सन्मान करायचं आहे. विशाल दुसरा षटक आतलण्यासाठी आलेला आहे. विशाल जय बजरंग चलार या टीमचा आणि सामना करेल तो कपिलेश. कपिलेश टू विशाल. एकदा साईनाथ भेरे यांना विनंती करतोय की आमचे परम मित्र सन्मान्य श्रीयुत अजयजी मांजे साहेब शाखा अध्यक्ष सावरोली जिजाऊ संघटना यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. सन्मान्य श्रीयुत अजयजी मांजे साहेब शाखा अध्यक्ष सावरोली जिजाऊ संघटना यांचं इथे स्वागत होत आहे, सन्मान होत आहे. सन्मान करायचा आहे सन्मान्य श्रीयुत अजयजी मांजे साहेब दुसरा चेंडू शाखा अध्यक्ष सावरोली जिजाऊ संघटना. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अजयजी मांजे. आणि पुढील मॅच जी आपण पाहणार आहोत ती अजयजी मांजे यांच्याच टीमची आहे, सावरोलीची आहे. त्या पुढील सामन्यासाठी त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. साहेब या स्पर्धेमध्ये आपण येऊन मोठं मन केलं त्याबद्दल आपलं पुनश्चा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस again nice delivery from this bowler, a perfect bowler. Line and length is a perfect and young generation should be take guidance from this bowler, motivate from this bowler and try to coming future you have to do performance like this bowler, perfect bowler. What is the name of this bowler? Vishal. Vishal is completing the good job for his team. Jay Bajrang Shelar.
वळतोय मैदानात पुनःचा एकदा दोन निर्धाव चेंडू हाताळले. तिसरा चेंडू या वेळेस हवे मध्ये मिस टाइम स्ट्रोक मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली आहे आणि या एका धावेच्या जोरावरती अगदी जर बघितलं गेलं भावेश पाटील 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली आहे ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजून देखील लक्ष मोठं आहे. हेमेंद्र पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील स्वागत करायचं आहे. उपाध्यक्ष के एच ग्रुप सन्मान्य श्रोते हेमेंद्र पाटील आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रोते रामदास जी भोईर साहेब पहारे यांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण समोर यायचं आहे. सन्मान्य श्रोते रामदास जी भोईर साहेब पहारे डोंट टेक यांच्या शुभ नो नीड ऑफ डिस्कशन. हेमेंद्र पाटील उपाध्यक्ष के एच ग्रुप यांच्या शुभ हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर सन्मान्य श्रोते रामदास जी भोईर साहेब खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उपस्थिती नोंदून या स्पर्धेची शोभा ज्यांनी वाढवली ते सन्मान्य श्रोते रामदास जी भोईर साहेब पहारे यांचं इथे स्वागत होत आहे. सन्मान होतोय. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी वाईट चेंडू अतिरिक्त धाव धाव संख्येत भर. धाव संख्या होते 12. नऊ चेंडू आणि 20 धावा. नऊ चेंडू 20 धावा. 9 बॉल्स आर रिमेन अँड 20 रन्स आर नीडेड टू विन दिस मॅच टू पॉवर शेलार. बघूया पुढचा चेंडू. फलंदाज तयार गोलंदाज तयार कशा प्रकारे सामना करेल. आणि या ठिकाणी उंचावर मारलेला हा फटका आणि सुरेख जेल टिपला जातोय. बॅट्समन इज आउट बॅक टू पॅवेलियन. तर दरम्यान नक्कीच ज्या सभापती मॅडम आपल्यापर्यंत पोहोचल्यात त्या शेलार गावच्या आहेत आणि दोन्ही शेलार गावातले संघ आपल्याला लढताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं नक्की शुभेच्छा आल्या दोन्ही संघांसाठी. तसं कोणीही जिंको कोणीही हारो नाव होणार ते शेलार गावाचं होणार. अंपायर कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घेण्यास बंदी घालायची आहे. दोन धावांची पेनल्टी होईल मंडळाचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे. कुठल्या प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका विकेट गेल्यानंतर. पंचांनाही शेवटची वॉर्निंग आहे कारण आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत त्यासाठी आपल्याला वेळ राखून ठेवायचं आहे. तर सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करावं हे विनंती. आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रोते अमोलीजी पाटील साहेब झिडके उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे ते सन्मान्य श्रोते अमोलजी पाटील साहेब झिडके यांचं स्वागत. मी हेमेंद्र पाटील उपाध्यक्ष के एच ग्रुप यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे. सन्मान्य श्रोते अमोलजी पाटील साहेब झिडके यांचं इथे स्वागत होतं. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून या भिवंडी तालुक्याच्या ठाणे जिल्ह्यात ज्यांचा नावाचा दबदबा आहे असे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सन्मान्य श्रोते अमोलजी पाटील साहेब झिडके यांचं इथे स्वागत होत आहे. सन्मान होत आहे. जोरदार झेल उडालेला आहे पाहूया. आणि क्षेत्ररक्षणाने सुरेखपणे हा सुद्धा झेल टिपलेला आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. आता मात्र या ठिकाणी समीकरण थोडस कठीण होत आहे. यस विजयासाठी 7 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज असेल. 7 चेंडू 20 धावा. यस दरम्यान ऍडव्होकेट माननीय श्री किरणजी चन्ने साहेब यांच्याकडून कोणीही जिंकू दे 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि माननीय श्री ऍडव्होकेट किरण चन्ने साहेब यांना मी विनंती करतोय. या सरपंच शेलार गावचे त्यांना मी विनंती करेन की शाही सन्मानामध्ये व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. वेलकम वेलकम वेलकम. चांगल्या प्रकारचं मोटिवेशन दिलं जातं गावकऱ्यांकडनं कारण दोन्ही संघ शेलारचे आहेत आणि या ठिकाणी चांगलं बक्षीस ठेवलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची ही एक सिटीजनशिप आहे ती आपल्या सर्वांना या ठिकाणी दाखवलेली आहे. बघूया पुढचा चेंडू. यस बघा सरपंच असावे तर असे कोणीही जिंको 5000 रुपयाचं पारितोषिक यस ऍडव्होकेट किरणजी चन्ने साहेबां यांच्या माध्यमातून आपल्याला लाभला गेलाय. धन्यवाद. सन्मान्य श्रोत सुभाषजी पाटील साहेब झिडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना नम्रतेची विनंती असेल की आपण आदराने या क्रिकेट मंचावर येऊन उपस्थित व्हायचं आहे. व्हाईट चेंडू
अतिरिक्त धाव। सन्मान्य श्रीयुत सुभाषजी पाटील साहेब यांचं इथे आगमन होत आहे। जोरदार टाळ्या। केएच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आपणास नम्रतेची विनंती असेल की आपण सन्मानाने या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। सात चेंडू आणि विजयासाठी आगमन होत आहे। सन्मान्य श्रीयुत सुभाष पाटील साहेब झडके यांचं। सात चेंडू 19 धावांची गरज असेल। गोलंदाज विशाल शेवटचा अंतिम चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतो नयन। बघायचं या चेंडूवरती काय घडेल। हा चेंडू आडव्या पट्ट्याचा फटका डीप बॅकवर्ड स्कोर लाईनच्या रिजन मध्ये खेळाडू तैनात असेल। एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरती थांबवलं गेलंय। समीकरण बदलताना पाहायला मिळतंय। सहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावा। मी सन्मानी श्रीयुत हेमेंद्र पाटील उपाध्यक्ष केएच ग्रुप यांना विनंती करतोय की आपल्यासोबत उपस्थित सन्मानी श्रीयुत सुभाषजी पाटील साहेबांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे आणि शॉल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे। चला घाई करा टीम जय बजरंग शेलार प्लीज। थँक्यू। पंच घाई करा, अजून दोन मॅच खेळवायचे आहेत। पंच चला घाई करा। सहा चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज असेल। सहा चेंडू 18 धावा। गोलंदाज सज्ज होतोय अगदी जय बजरंग शेलार संघाची रिडकी हट्टी धनेश भोईर। चल धनेश घाई कर। स्ट्रायकर एंडला फलंदाज नयन, एका बाजूला नयन एका बाजूला धनेश। हा बॅटल मध्ये कोणाचा विजय होतोय। स्ट्रायकर एंडला मोठा भाऊ तर गोलंदाजीवरती छोटा भाऊ, दोन बंधू एकमेकांसमोर। पहिला चेंडू अगदी निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून गेला यशरक्षकाच्या हातामध्ये। दोन सख्खे बंधू एकमेकाच्या विरोधात, एक जय बजरंग शेलार तर एक पॉवर शेलार, दोन्ही आपल्या गावाचं नाव करण्यासाठी इथे मात्र सज्ज। नक्कीच पॉवर शेलार हा संघ चांगला आहे पण त्याच्या पाठोपाठ संघ कोणता तर तो जय बजरंग शेलार आहे हे देखील विसरून चालणार नाही। मी सन्मान्य श्रीयुत भावेशजी भोईर साहेब मनसे विभाग अध्यक्षांना विनंती करतोय की आपण सन्मानाने इथे क्रीडा मंचावर उपस्थित राहायचं। यू सिक्स आर नाइस। थँक यू डीजे। छोटे मिया तो छोटे मिया, बड़े मिया सुभान अल्लाह। अप्रतिम बटका निघून गेलाय सरळ सीमारेषा बाहेर षटकाराकरिता। चार चेंडू आणि 12 धावा, समीकरण जाऊन पोहोचलंय। चार चेंडू 12 धावा। धनेश काय करेल आता मात्र नयनच्या विरोधात। यस टीम मीटिंग नको धनेश प्लीज। प्रत्येक विकेट नंतर टीम मीटिंगची कुठलीही गरज नाहीये कारण आपण टाइम वेस्ट करतोय आणि त्याचा नुकसान हे येणाऱ्या फायनलच्या मॅच मध्ये होतोय। सन्मान्य श्रीयुत करणजी पाटील साहेब, करणजी पाटील साहेब सर्व प्लेयर्सने आपल्याला जिजाऊ संघटना शाखा अध्यक्ष घोटगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी हेमेंद्र पाटीलांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। स्वागत होतोय, सन्मान होत आहे। सन्मान्य श्रीयुत करणजी पाटील साहेब शाखा अध्यक्ष घोटगाव जिजाऊ संघटना, जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करूया। सन्मान्य श्रीयुत करणजी पाटील साहेब शाखा अध्यक्ष घोडगाव जिजाऊ संघटना यांचं इथे केएच ग्रुप आयोजित जिजाऊ चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। अनदर यू सिक्स सर नाउ। थँक्यू। तीन चेंडू सहा धावा। अब कब क्या कुछ हो रहा है इस मैच में। तीन चेंडू सहा धावा। धनेश भोईरच्या वरती आलंय प्रेशर कारण की मोठ्या भावाने दोन चेंडू वरती दोन षटकार मारून आगाज केलाय, जय जयकार केलाय। तीन चेंडू सहा धावा, काय होणार आता मात्र प्लीज गाई करा। आज आपल्या सोबत उपस्थित सन्मान्य श्रीयुत मुकेशजी पाटील साहेब शाखा अध्यक्ष भिवाळी जिजाऊ संघटना यांचं स्वागत करण्यासाठी मी हेमेंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं आहे। सन्मान्य श्रीयुत मुकेशजी पाटील साहेब यांचं शाखा अध्यक्ष भिवाळी जिजाऊ संघटना,
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सन्माननीय श्रीयुत मुकेश जी पाटील साहेबांचं। चला काय करा गणेश प्लीज बी फास्ट। गायकर प्लीज गणेश। तीन चेंडू सहा धाव्यांचं समीकरण जाऊन पोहोचलंय। एका बाजूला पावर शेलार हा विजयाच्या शोधात तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग शेलार पावर शेलारला हरवण्याच्या शोधामध्ये। पहिला पुन्हा चेंडू गोलंदाज गणेश यावेळेस लेन चेंज केली होती नक्की चेंडूला पाकड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये ढकलून दिलं। एक धाव कंप्लीट केली आहे। फेकी बघा किती चाणाक्ष होती ऍक्टिव्हनेस पाहायला मिळाला। एकच धाव दोन चेंडू पाच धावा। जर इथून एखादा निर्धाव चेंडू आतळला तर मॅच पुन्हा एकदा कमबॅक मध्ये येऊ शकते। घाई करा घाई करा दोन चेंडू आणि पाच धावा। यापुढील होणारी मॅच दोन्ही संघ रेडी राहा। टीम आखलोली लगेच क्षेत्ररक्षणसाठी टीम आखलोली विनंती करतोय बॉडी लाईन जवळ लाईन अप करून घ्या लगेच फिल्डिंग साठी। सन्मान्य श्रीयुत प्रमोद जी पाटील साहेब अंबाडी मयूर एंटरप्राइजेस यांना विनंती असेल की आपण सन्मानाने या क्रिकेट मंचावर आसनस्थ व्हायचं आहे। सन्मान्य श्रीयुत प्रमोद जी पाटील साहेब अंबाडी मयूर एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा। सन्मान्य श्रीयुत प्रमोद जी पाटील साहेब आपणास विनंती असेल की आपण सन्मानाने सन्मान्य श्रीयुत प्रमोद जी पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे। सर एक मिनिट टीम आखलोली आणि टीम सावरोली एका सूचनेकडे लक्ष द्या। वेळेचा अभाव राखून दोन षटकांची मॅच असेल। दोन्ही संघ मी विनंती करेन प्लीज कोऑपरेट करा कारण की मेगा फायनल पण खेळवायची आहे। मी रोहित होऊन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करायचं सन्माननीय श्रीयुत प्रमोदजी पाटील साहेब अंबाडी मयूर एंटरप्राइजेस सर्वे सर्वा। प्रमोदजी पाटील साहेब आपणास विनंती असेल की आपण समोर यायचं आहे। आपलं स्वागत होत आहे सन्मान होत आहे। एक चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे। एक चेंडू चार धावा यापुढील होणारी मॅच दोन्ही संघ चेंडू नवीन दिला जाईल आणि दोन स्वागत होत आहे सन्मान होत आहे सन्माननीय श्रीयुत प्रमोदजी पाटील साहेब अंबाडी मयूर एंटरप्राइजेस सर्वे सर्वा। प्रमोदजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। चला गाय करा गणेश प्लीज गाय कर। एक चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे। स्ट्रायकर एंडला कोणता फलंदाज सर ज्याने या मॅच मध्ये आणली रंगत नयन। एका बाजूला मोठे बंधू तर एका बाजूला छोटे बंधू। एक चेंडू चार धावा कंपल्सरी चेसिंग। एक चेंडू चार धावा। जय बजरंग की गणेश मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत। स्वयंसेवक बॉन्ड्री लाईन वरती लक्ष ठेवा ऍक्टिव्ह राहा इथून। टीम शेलार आवाज कमी होतोय। एक चेंडू चार धावा गोलंदाज सज्ज गणेश शेवटचा अंतिम चेंडू घेऊन आणि इथे जय बजरंग शेलार जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये। चला पब्लिक लगेच बाहेर। चला आखलोली संघ एकदा जोरदार टाळ्या टीम आखलोलीसाठी तरी केवळ उद्या यस काय क्षितिजचा खेळ दाखवला जातोय अप्रतिम।